पिबल्स मराठी, रागावर ताबा। एक लहान मुलगा होता, त्याला खूप राग यायचा। एकदा बाबांनी त्याला बोलवलं आणि सांगितलं, जर का तुला राग आला तर तू अंगणात जायचं आणि त्या कुंभणावर एक खिळा ठोकायचा। पहिल्याच दिवशी त्या मुलाने 30 खिळे ठोकले, पण हळूहळू त्याचा राग कमी होत गेला आणि कुंपणावरील खिळे ठोकण्याची संख्या ही कमी होत गेली। त्या मुलाला आता कळून चुकलं होतं की खिळे ठोकण्यापेक्षा रागावर ताबा मिळवणं जास्त सोपं आहे। एक दिवस असा आला की त्याला राग येणं बंद झालं। त्याने हे सगळं जाऊन आपल्या बाबांना सांगितलं। बाबा खूप खुश झाले, ते म्हणाले, आता तू रागावर ताबा ठेवायला शिकला आहेस, तर जेव्हा जेव्हा तू रागावर ताबा मिळवशील तेव्हा अंगणात जायचं आणि कुंपणावरील एक एक खिळा उपटून काढायचा। जसजसे दिवस गेले त्या मुलाला राग येणं बंद झालं आणि तो कुंपणावरील सगळे खिळे काढण्यात यशस्वी झाला। तो मुलगा खूप आनंदी झाला आणि त्याने ही गोष्ट आपल्या बाबांना सांगितली। बाबा त्या मुलाला कुंपणाजवळ घेऊन गेले आणि म्हणाले, शाबास, खूपच छान बाळा। अरे पण हे बघ, तू खिळे काढलेस पण ती भोक तशीच राहिली, कुंपण आता पूर्वीसारखं राहिलं नाही। तसंच ज्यावेळी तू रागाच्या भरात एखाद्या व्यक्तीला काही बोलतोस ते आयुष्यभरासाठी त्याच्या मनात राहून जातं। त्या मुलाला त्याची चूक कळली आणि त्या दिवसानंतर तो एका शहाण्या मुलासारखा वागू लागला। तात्पर्य, ह्या गोष्टीतून आपण हे शिकलो की रागाच्या भरात कधीही कोणाला काहीही बोलू नये आणि रागावर नेहमी ताबा ठेवावा। पिबल्स मराठी।